कवी ज्या लेखिका आहेत त्याही सर्व जर्मन भाषेच्या प्राध्यापिका. म्हणजे हा प्रवास खरं म्हणजे भारताच्या बाहेरचा होता. त्यांनी भारतात राहून परदेशी भाषेचं स्वतः शिक्षण घेतलं. भाषेशी माडिया जमातीतल्या माणसांशी ज्यांचा विशेष संबंध आला आणि ती दृकश्राव्य चित्रफितीच्या साथीनं आपल्या समोर यानंतर मांडणारे सहसाठी ही गरज आहे. विविध सामाजिक काम करणाऱ्या स्वयंसेवकांना आणि संशोधनात अशा चौघींनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यापैकी या सगळ्यांच्या आशा डॉक्टर मंजिरी परांजपे आता आपलं मनोगत मांडतील. यानंतर किंवा देत असताना त्यांना या माडिया भाषेबद्दल उत्सुकता वाटली, जे आपले आदिवासीशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला रेफरन्स म्हणून जिथं पाहता येईल किंवा जिथं. आणि ही लोकं जी भाषा बोलतात ती माडिया भाषा आहे. अभ्यासकांच्या मते ती गोंडी भाषेची एक बोली आहे, परंतु स्वतः माडिया मात्र ती स्वतंत्र भाषा आहे, गोंडी भाषेशी तिचा काहीही संबंध नाही असंच मानतात. स्वीकारला आदिवासींशी माझा, आदिवासी समाजाशी माझा यापूर्वी काही ना काही प्रमाणात संपर्क आलेला होता. पण खरोखरच तुम्हाला सांगतो की आदिवासी समाजाची संस्कृती, त्यांची विचारपद्धती, त्यांची निरागसता या सगळ्याचं जे विश्वरूप दर्शन मला घडलं त्याच्यातून माझी अशी एक ठाम खात्री बनलेली आहे की आत्ताच्या आपल्या मुख्य प्रवाहातली जी गोंधळलेली अवस्था आहे अनेक पातळ्यांवरती, त्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या समाजाकडे, या समूहाकडे, या संस्कृतीकडे आपल्याला सापडू शकतात. एकही शब्द मराठीतला किंवा हिंदीतला माडिया भाषेत नाहीये. मनीषाने बोलून दाखवायला पाहिजे होतं माडिया भाषेतले शब्द कसे आहे. नयन डोळा आपण ज्याला म्हणतो त्याला कोंडा शब्द आहे, बरोबर आहे. कोंडा हाडाला बोक्का, माणसाचं नाव मादी, तसे वेगळी भाषा दिसू पण त्याच्यात ते सगळे आदिवासी पारंगत. साहेब विलास मनोहर पुण्याचे बरेच लोक आपल्याकडे स्वयंप्रेरणेने स्वयंसेवक म्हणून काम करायला आले आणि पहिलं काम कोणतं केलं असेल त्यांनी माडिया भाषा शिकली. विकसित आहे म्हणजे त्यांच्यामध्ये फुल कॉन्ज्युगेशन आहे जसं मराठीमध्ये आहे तसं. आणि फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे न्यायालयीन प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असते, परंतु 8 ठिकाणी आपले सहआयुक्त जे जात पडताळणी समितीचं मुख्यतः काम करतात, परंतु फार रेंगाळतात किंवा ती सहजासहजी लवकर होत नाहीत. तर ही कामं लवकर व्हावीत आणि खरोखर संशोधन आहे तो छोटासा प्रयास आहे,
परंतु मोठ्या कौतुकानं आम्ही आपल्या सगळ्यांना त्यात सहभागी होण्यासाठी बोलू. सामाजिक विज्ञान संस्थान जे आहे टिस, ज्यांचं ह्या समाजशास्त्रामध्ये खूप मोठं नाव आहे, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभर आणि